बुलेटिनच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आहे. आरोग्य भरती परीक्षेतल्या गोंधळामुळे 31 ऑक्टोबरच्या परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा उमेदवारांनी दिलाय. 31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या गट ड च्या परीक्षा आहेत. रविवारी झालेल्या परीक्षांप्रमाणे या परीक्षांमध्ये गोंधळ होण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे खासगी एजन्सी मार्फत भरती परीक्षा न घेता एमपीएससी मार्फत भरती परीक्षा घेण्याची मागणी एमपीएससी समन्वय समितीनं घेतलेली आहे. तर या बहिष्कार आंदोलनाचा भाग म्हणून 31 ऑक्टोबरला आरोग्य भरती परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघू शकताय फक्त साम टीव्हीवर. तर एमपीएससी समन्वय समितीशी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी केलेली बातचीत पाहूयात. आरोग्य सेवेच्या परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी एमपीएससी समन्वय समितीने सोशल मीडियावरती ट्रेंड सुरू केलेला आहे की राजेश टोपे राजीनामा द्या. आपल्या बरोबर एमपीएससी समन्वय समितीचे पदाधिकारी आपण बातचीत करणार आहोत. सोशल मीडियावर ट्रेंड सुरू केलाय. कालच्या परीक्षेमध्ये मोठा गोंधळ जो आहे तो झालेला आहे. कालच्या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं एवढा मोठा गोंधळ झाला. अंधेरीच्या जो सेंटर होतं त्या अंधेरीच्या सेंटरमध्ये पेपर लीक करण्यात आला असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. तिथं परीक्षा 4:30 वाजता सुरू झाली आणि पेपर त्याच्या आधीच व्हॉट्सअपवर आमच्याकडे तसे मेसेजेस आहे व्हॉट्सअपचे की जे 2:45 वाजताचे मेसेजेस आहेत त्याच्यामध्ये पेपर यांनी पहिलाच लीक करून बाहेर व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर यांनी लीक केला. मग आता हा पेपर जो आहे पारदर्शकपणे टोपे साहेबांनी घेतला का नाही हा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. काय मागणी आता पुढे? आता इथून पुढे ज्या परीक्षा होतील त्यांच्यात पारदर्शकता चांगली हवी. कुठलेच घोटाळा होता कामा नये कारण की हे सगळं उघडकीस आलेलं आहे. आमची मागणी एवढीच आहे की आता पेपर एमपीएससी आयोगामार्फत घेतल्या जावं. त्याशिवाय आम्हाला विश्वास नाही. प्रत्येक मुलाचं नुकसान होत आहे. मागच्या वेळेस गेलेले पोरांचंही नुकसान झालंय. आता पोरं अक्षरशः रडलेली आहे त्या सेंटरवर जाऊन. याच्यावर वाईट परिस्थिती काय महाराष्ट्राची? एमपीएससी समन्वय समिती 31 ऑक्टोबरचा जो ग्रुप डीचा पेपर आहे गड्डचा पेपर आहे याच्यावर बहिष्कार टाकणार आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना पण आवाहन करतो की जर पेपर आपले असेच होणार असतील तर आपल्याला हे पेपर देऊन काही फायदा नाही. आपण नोकरीवर लागणार नाहीये. जे घोटाळेबाज आहे तेच नोकरीवर लागणार आहे. त्यामुळे माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन आहे की तुम्ही या सगळ्या परीक्षेवर बहिष्कार टाका. जर तुम्ही परीक्षा दिल्या नाही तर हे परीक्षा घेणार काय? विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरती हा ट्रेंड सुरू केलेला आहे. परीक्षा रद्द करावी राजेश टोपेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली. त्यावर संपत मोरे सर सागरावर साम टीव्ही. तर विद्यार्थी नेमकं काय म्हणतायत ते आपण बघितलेलं आहे. त्यांनी बहिष्कार घालण्याचं आवाहन केलेलं आहे आणि याच विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी या थेट पुण्यावरून आपल्या सोबत आहेत. प्राची काय सांगाल, आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा गोंधळ थांबता थांबत नाहीये. काल सुद्धा गोंधळ पाहायला मिळाला होता आणि आता त्यानंतर बहिष्कार घालण्याची या ठिकाणी मागणी समोर येताना दिसते. नेमकं विद्यार्थ्यांचं म्हणणं काय? फरा गेल्या काही दिवसापासून सामनी सातत्याने हा सगळा मुद्दा लावून धरलेला आहे. त्याचा पाठपुरावा केलेला आहे. महत्वाचा मुद्दा आहे की सुरुवातीला ज्यावेळेला परीक्षा होणार होती हॉल तिकीट्सचा गोंधळ झाला. ज्या खासगी कंपनीकडनं ही परीक्षा घेतली जाणार होती त्या कंपनीने हॉल तिकीट्स मुलांना दिले नाही. त्याचा सगळा गोंधळ झालेला दाखवल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा जाहीर करण्यात आलं की कोणताही गोंधळ न होता 24 आणि 31 तारखेला ही परीक्षा पार पडेल. मात्र 23 तारखेच्या संध्याकाळपर्यंत मुलांच्या हातात हॉल तिकीट पडलेले नव्हते. काल जी परीक्षा झाली त्यामध्ये तर तरेतरेचे प्रकार बघायला मिळाले. म्हणजे अगदी प्रश्नपत्रिका गाडीमधनं घेऊन येणं असेल, काही ठिकाणी मुलांना चप्पल काढायला लावणं असेल, अशा वेगवेगळ्या तऱ्हा झालेल्या बघायला मिळाल्या. वेळेवर पेपर झाले नाहीत आणि या सगळ्यामुळेच मुलं हा सवाल उपस्थित करतायत की खासगी एजन्सीला नेमकं हे काम देण्याचं कारण काय आहे, कशासाठी सरकार इतकं खासगी एजन्सीवर मेहरबान झालेलं आहे. एमपीएससी ही यंत्रणा असताना आणि सक्षम असणारी यंत्रणा असताना त्यांच्या मार्फत या परीक्षा का घेतल्या जात नाहीत? ही परीक्षा ज्यावेळेला जाहीर झाली तेव्हापासून खरं तर विद्यार्थी ही मागणी लावून धरलेली आहे विद्यार्थ्यांनी. त्याही नंतर सरकार निर्णय घेत नाहीये. कालच्या सगळ्या गोंधळानंतर आता 31 तारखेला तरी ही परीक्षा नीट पार पडणार का हा मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे. गट ड ची परीक्षा होते आहे आणि त्यामुळे मुलांनी हे जाहीर केलेलं आहे की आम्ही याच्यावरती बहिष्कार घालतोय. काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी असं म्हटलेलं आहे की या पुढच्या काळामध्ये सरकारी यंत्रणांकडनं या परीक्षा घेतल्या जातील. पण सरकारी यंत्रणा म्हणजे एमपीएससी का हे स्पष्ट झालेलं नाहीये. आणि मुलांची मागणी आहे की एमपीएससीला हा सगळा कारभार जो आहे तो करायला द्या, त्यांच्या मार्फत परीक्षा घेऊ द्या, तरच या परीक्षा व्यवस्थित होतील.
म्हणून हे बहिष्कार आंदोलन आहे, ट्विटर ट्रेंड मुलं करणार आहेत आणि प्रत्यक्ष परीक्षेवरती बहिष्कार घालण्याची घोषणा विद्यार्थ्यांनी केली आहे। परा निश्चितच प्राची धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर तुम्ही आता या ठिकाणी विद्यार्थी काय म्हणतायत ते सांगितलंय। आता स्वतः विद्यार्थी समन्वय समितीचे राहुल कवठेकर हे आपल्या सोबत फोनलाईनवर जोडले गेले आहेत। राहुल काय सांगाल, गोंधळ तर आपल्याला पाहायला मिळतोय, साम टीव्हीने सुद्धा हा मुद्दा लावून धरलेला आहे सुरुवातीपासूनच, तर विद्यार्थ्यांच्या हे जे उमेदवार आता परीक्षा देणार आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे? पहिले तर आम्ही साम टीव्हीचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला पहिल्यापासून मदत केली, विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिले। माझा राजेश टोपेला प्रश्न आहे की राजेश टोपेची अगोदर तुम्ही 24 तारखेला जी परीक्षा होती कालची त्याच्या हॉल तिकीटच जवळपास 20% मुलांना हॉल तिकीट मिळाले नाहीयेत, तर काहींचे पत्ते चुकीचे होते, काहींना सेंटर सापडले नाहीयेत, असे खूप मुलांनी परीक्षा काल दिली नाहीये। त्याच्यात 400 ते 500 किलोमीटर लांब सेंटर दिले, त्याच्यामुळे आर्थिक नुकसानीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला सुद्धा गेले नाहीयेत, आणि तसेच परीक्षेला जाऊन सुद्धा बऱ्याच मुलांनी परीक्षेला बहिष्कार टाकलेला आहे, कारण की 2-2 तास अगोदरच पेपर फुटलेत, ही अवस्था गटक परिस्थिती आहे। काही ठिकाणी एक परीक्षा वेगळी आणि प्रश्नपत्रिका दुसऱ्या दिल्या, आणि काही ठिकाणी जर मुलं नंबर सेंटरला गेले तर त्या सेंटरला कोणीच उपस्थित नाहीये, तिथे बोर्ड लावून पाहिले की तर परीक्षा नाहीये, चुकून तुमच्या हॉल तिकीटला हे सेंटरचं नाव आलेलं आहे, ती असे घोळ घातले आहेत की कारण की ब्लॅकलिस्ट कंपनी ना आता कॅपेबल नाहीये परीक्षा घेण्यासाठी, तर त्याबरोबरच सिद्ध झाले, ह्याच्यावर दंड ठोकलेले बाहेरच्या राज्यामध्ये ब्लॅकलिस्ट कंपनी आहे। मग माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की बाबा हे सरकार नेमकं जनतेचं एक खासगी कंपनीचं आहे का, तुम्ही या खासगी कंपनीला एवढं मेहरबान आहेत, तर मग तुम्ही सारखं वारंवार या खासगी कंपनीमुळे नाटक का सहन करताय, काय आर्थिक व्यवहार चालेत का, असे सर सर आमच्या सर्व मुलांना वाटत आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी सरकारचे आणि कंपनीचे आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याच्यामुळेच सरकार फक्त कंपनी करते खासगी, त्याच्यामुळे मुलांचं शेतकऱ्यांचे गोरगरिबांच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे। गट क परिस्थिती ही अवस्था आहे, तर गट क परिस्थिती काय अवस्था होईल, आम्ही सर्व शेतकऱ्यांचे मुलं मॅडम राहुल तुमचा जो मुद्दा आहे तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे, या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे, कारण एवढी मेहनत करतायत विद्यार्थी या परीक्षेसाठी, मात्र परीक्षेमधला जो घोळ आहे तो काही केला कमी होताना दिसत नाहीये, त्यामुळे आता आरोग्यमंत्र्यांनी यामध्ये स्वतः लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे।